योजना माननीय विनीता सिंगल मैडम आणि उपस्थित सर्व डेप्युटी माननीय मंत्री महोदय पंकजा मुंडे मैडम यांचं मी स्वागत करतो। आपण स्वागत समारंभ संजय कुमार सर यांना विनंती करतो की रिव्ह्यू मीटिंग होईल आणि आज तशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना होतात से निगडित आहे, प्री स्कूल एज्युकेशन से निगडित आहे। दुसरा भाग जो आहे आणि तुम्हाला माहित आहे की मागील 10 वर्षांमध्ये काय काय उपाययोजना केल्या पाहिजे। बरेचदा आम्ही फील्ड स्टाफ असल्यामुळे महिनामध्ये कमीत कमी 10 ते 15 दिवस टूर्स आणि त्याच्यामध्ये आमचे दोन्ही मंत्री बोलवताना उद्या कॉल करणार आहे। आज इथे उपस्थितांपैकी 35 जिल्ह्याचे उपमुख्य कार्यकारी महाराष्ट्र के अंदर 16 जिलों के अंदर बेटी बचाओ बेटी पढ़ाओ का कार्यक्रम चल रहा है। एक वो अवेयरनेस का कार्यक्रम जिससे लोगों को जानकारी हो। पूरे महाराष्ट्र में जिस तरह से हम लोग दौरा करते रहते वैसे भी आप लोगों को वहाँ पर भी महिलाओं का एक बहुत बड़ा कार्यक्रम है। मैं अपनी बात को समाप्त करती हूँ। धन्यवाद, नमस्कार, जय हिंद। पाठवण्यात आलेला आहे ही योजना आपल्या हा प्रयोग जे 100 जिल्हे निवडले गेले आहेत दुसऱ्यांदा बरोबर आहे तर त्यांची नावं आम्ही शॉर्टलिस्ट केली आहे। तिची दुसरी वेळ आहे आणि मेडिकल रिझन्समुळे त्यांचं एमटीबी झालं। आपल्या देशामध्ये मुलींची संख्या कमी झाल्यामुळे अनेक ठिकाणी अनेक राज्यांनी वेगवेगळ्या योजना राबवल्या। प्रधानमंत्री मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ हे राबलं, कारण याच्या आधी बेटी बचाओ एवढाच कॉन्सेप्ट होता, पण आता बेटी पढाओ हा कॉन्सेप्ट मोदीजींच्या म्हणजे अशा एक त्यांच्याकडे एक एक्सप्लोर करण्याची किंवा एक वेगळेपण त्यांच्यामध्ये जे आहे त्यामुळे त्यांनी ती बेटी बचाओ बेटी पढाओ केलं। कारण मुलगी नुसती वाचवून काय फायदा आहे, तिचं जीवन हे कसबटा समान ठेवण्यापेक्षा तिला शिकवा, तिला मोठं करा, तिला घराचा आर्थिक आधार बनवा, ही जी कॉन्सेप्ट आहे त्याच्यातून त्याच्या मागे केवळ बेटी बचाओ बेटी पढाओ हे ऐकायला सोपं आहे, पण ह्याच्या मागचा जो गर्भितार्थ आहे तो फार गंभीर आहे की मुलगी वाचवा आणि तिला शिकवा, तिला स्वतःच्या पायावर उभं करा। क्वेश्चन काय आहे सचिव महोदय, आप माइक हाथ में लीजिए क्योंकि एक बार